आज आपण बघितलं असेल आमच्या व्हीपचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही स्पीकरकडे आणि अर्थात पुढे याचिका वगैरे आम्ही सगळं त्याच्यावर करू. ज्या कोणी आमच्या व्हीपचं उल्लंघन केलं त्यांच्यावर कारवाई तर होणार. सर काँग्रेसचे देखील आज मी पण थोडं म्हणजे इथे बाहेर ट्रॅफिक होतं, येता येतं आमची थोडी धावपळ झाली पण सगळे पोचले नंतर. ते मला वाटतं लॉबीमध्ये होते आणि दरवाजे तेव्हापर्यंत लॉक झालेले. हेतू पुरस्कार केला दरवाजा बंद. आता हे एवढं मला वाटतं खोलावर जाऊ नये. हेतू पुरस्कार हेतूने कुठचे समोरून आमच्यातूनच समोर गेले आहेत. आधी आपसे जाना चाहेंगे आज सरकार को 164 वोट मिले, कल विधानसभा अध्यक्ष के लिए 107 वोट मिले थे लेकिन आज आप लोगों को 99 वोट ही मिले, इसके बारे में क्या कहना चाहिए? नहीं, हमारी कई लोगों की भागदौड़ी में बाहर रह गए थे, ट्रैफिक में भी अटके हुए थे, बाद में उसका बंदर आए. लेकिन सबसे अहम चीज यही है कि हमारे व्हिप का जो भी उल्लंघन जिन्होंने किया है उन पे कार्रवाई तो होगी. लेकिन आपके चीफ व्हिप को ही कैंसिल कर दिया गया है आदित्य जी. हमारी तो यही मनस्थिति है कि सामने वाले जो है जो भाग के गए हैं उनको तो शिवसेना खत्म करनी है और ये शिवसेना कभी खत्म हो नहीं सकती, कभी होगी नहीं. उन्होंने सिर्फ जो भी उधर भाग के जा रहे हैं या भगाया जा रहा है ये सब ठीक है, अभी तो वो बबल में रह रहे हैं, कभी सूरत में, कभी गुवाहाटी में, कभी गोवा में, अभी वापस कहाँ लेके जाएंगे पता नहीं. लेकिन जब भी वो अपने मतदाताओं से मिलेंगे उनके मन में क्या है वो हम देख रहे हैं. यहाँ एक जब कुर्ला में बिल्डिंग गिरी थी तब मैं गया था रात को 2 बजे, वहाँ के विधायक तो कहीं गुवाहाटी में शायद पार्टी कर रहे थे. बाद में ऐसी कई सारी घटना घटी है जहाँ पे अपने मतदाताओं से वो मिले नहीं है. यही बात है कि जब वो अपने अपने चुनाव क्षेत्र में जाएंगे और मतदाताओं से मिलेंगे तब उनको पता चलेगा कि जो मतदाता है उनका मन सच में कहाँ है, दिल सच में कहाँ है. विधानसभा अध्यक्ष ने चीफ व्हिप को भरत बदौले को नियुक्त किया है, ऐसे में क्या करना चाहिए? कल का जो चुनाव हुआ है स्पीकर का वो भी हम इलीगल समझते हैं क्योंकि जो भी अब भी हमारा व्हिप था वो ही कायम है और वो ही कायम रहेगा. लेकिन भरत बदौले को अभी मला वाटतं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, ते मला वाटतं टीव्ही रडले वगैरे पण होते. एक नाटक केलं होतं त्यांना कुठच्या मुख्यमंत्री मला वाटतं हे मला माहिती नाही पण एक बरोबर आहे की 20 मेला त्यांना बोलून विचारलेलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का, ही घटना सत्य आहे आणि ती मला माहिती. वर्षा बंगला ही भेट झाली. मला वाटतं मला उत्तर देण्यापेक्षा त्यांनी ज्या मतदारांबरोबर यात्रा भित्र त्यांनी काही तिथे जल्लोष केला होता त्यांना विचारावं आपण. बहुत संभावना है. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे आपण बघताय आता ज्यांनी आमचा पक्ष जे आमच्या म्हणजे जन्म पक्षात त्यांनी असं काही करू शकतात तर कर्म पक्षात पण हे नक्कीच होईल ह्याची आम्हाला खात्री आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की ज्यांनी एवढा पक्ष पोखरून काढण्याचा प्रयत्न केला, लोक सोबत घेण्याचा प्रयत्न केला, ज्या पक्षात गेलेत मला त्यांना मी त्यांना शुभेच्छा देतो त्या पक्षाला पण त्यांनी देखील तेवढंच सावध राहावं की देखील मी त्यांना सल्ला नाही थोडस मिड टर्म इलेक्शन को लेकर शरद पवार ने इस पर कहा है कि मिड टर्म इलेक्शन हो सकता है, शायद हो सकता है लेकिन हम जब भी इलेक्शन हो तैयार है, जनता तैयार है क्योंकि सवाल तो सबको पता है कि इनका क्या होगा, जवाब सबको पता है कि शिवसेना दुगनी नहीं कई सारे ताकत लेके इस विधान भवन में आएगी और यहाँ वापस भगवा लहराएगी. आपकी अभी मुलाकात.